सांगली जिल्ह्यातील शिपूर या गावात राज्य उत्पादन शुल्क विभागात गांजा शेतीवर छापा टाकला आहे। या ठिकाणी जवळपास पाऊण एकर क्षेत्रामध्ये गांजाची 400 झाड जप्त करण्यात आली आहेत। जप्त केलेल्या गांजाची किंमत कोट्यावधी रुपयांची आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। नंदकुमार बाबर या शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे। पाऊण एकर शेतात 4 फुटाच्या अंतरावर एक झाड लावले होते।